महाराष्ट्रद्रोही हा तोतिया त्याचं काय करायचं आता हे जनतेने ठरवायचं. श्री सुमया नावाची व्यक्ती अख्ख्या महाराष्ट्रात रावणाच्या पलीकडे फिरत होता आणि लोकांचे वस्त्र हरण करतो असं म्हणायचा. खऱ्या अर्थाने जे पेरलं ते वृक्ष आज तिचेच वस्त्र हरण झालेत आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राची प्रतिमा अतिशय मलिन झाली. या भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांना आणि देवेंद्र फडणवीसांना आमची विनंती आहे की जी चौकशी करा आणि त्या तात्काळ कारवाई करा. आणि तुमची भाजपची संस्कृती ही आहे का? याच्यासाठी या खेड समुदायाला तुम्ही झेड सुरक्षा दिली का? इरजी कमांडो त्याला दिले का? एक सामान्य माजी खासदाराला 27-27 लोकांची कमांडो सुरक्षा दिली जाते आणि या विरोधकांच्या लोकांवर बळजबरीला चौकशा लावायच्या, ईडी लावायची, सीबीआय लावायच्या हा धंदा महाराष्ट्रभर या भाजपाने या किरीट समूहाच्या माध्यमातून केला. आज त्या किरीट समूहाचे काय हाल झालेत हे संपूर्ण महाराष्ट्र नाही तर देश पाहू लागतो. यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही संपूर्ण राज्यामध्ये करणार आहे. याच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे, याची चौकशी झाली पाहिजे. असे असतील व्हिडिओ या राज्यातल्या मायामावळ्यांना आम्ही दाखवू शकत नाही, सांगू शकत नाही, ही घटना सांगू शकत नाही. परंतु हा निषेध या ठिकाणी करा लागतो. यापेक्षाही तीव्र निषेध आम्ही या ठिकाणी आणखी करणार आहे. लवकरात लवकर याच्यावर कारवाई झाली पाहिजे एवढंच आज बुलढाणा जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी सांगतो.